औरंगाबाद जिल्ह्यातील शहरासह विविध तालुक्यातील दुचाकी चोरी करून त्या परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीला करमाड पोलिसांनी सापळा रचून चेरबंद केले आहेत. त्यांच्या ताब्यातून 20 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. सुनील माणिक मोरे, मधुकर कारभारी गाडेकर, लक्ष्मण साहेबराव ढसाळ अशी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत. करमाड परिसरात असलेल्या आदित्य लॉन्स व छत्रपती लॉन्स या दोन लॉन्समध्ये मागील महिन्याभरात अनेक मंगल कार्य झालेत. ज्या दिवशी या लॉन्समध्ये कार्यक्रम असायचा ही टोळी त्या दिवशी संधी साधून कार्यालय बाहेर लावलेली वाहने वाहनचालकावर लक्ष ठेवत त्यांच्या दुचाकी लंपास करायचे. आदित्य लॉन्स येथे एक कार्यक्रम होते तेथे पोलिसांनी सापळा रचून दुचाकी चोरताना सुनील मोरे याला रंगेहात अटक केली आहे. त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी इतर दोन्ही आरोपींना अटक करीत त्यांच्या ताब्यातून 20 दुचाकी जप्त केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्यानंतर ही टोळी दुचाकी बदलून ग्रामीण भागात विकायचे अशी माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीकडून अजून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक रायकर यांनी वर्तवली आहे.